अबू बक्र आणि समीरा तथाकथित इस्लामिक राजवटीत मोठे झालेत. आता रशियात घरी परतल्यानंतर ते पुन्हा बालपण जगू शकतात, पण त्यांचं पालन पोषण त्यांची काकू करते. आयएस विरोधातल्या लढाईत त्यांचे वडील मारले गेले आणि त्यांची आई इराक मध्ये जन्मठेप भोगतीये. या दोन्ही मुलांना जवळपास 2 वर्ष कोठडीमध्ये डांबून ठेवलं होतं. त्यापूर्वी अनुभवलेल्या बॉम्ब वर्षावाच्या आठवणी तिच्या मनात ताज्या आहेत. त्यांनी बॉम्ब वर्षाव सुरू झाल्यावर ताबडतोब घरात जायला सांगितलं असं समीरा आम्हाला सांगते. त्यानंतर ती जिन्याखालीच लपली होती. या मुलांना इराक मधून बाहेर काढण्यासाठी मलिका यांनी अनेक महिने रशियन अधिकाऱ्यांची मनधरणी केली. जवळपास 4,000 रशियन तरुण आयएसच्या बाजूने लढण्यासाठी गेले होते. त्यापैकी बहुतांश लोक या मुस्लिम बहुल भागातले होते. या भागानेही दहशतवादी हल्ले झेलेत. उत्तर कॉकेशस मधले लोक आयएस मध्ये सामील व्हायला निघाले तेव्हा अनेक अधिकाऱ्यांना त्यातलं गांभीर्य कळलं नव्हतं. त्यांना वाटलं की या भागातले कट्टरतावादी कमी होत आहेत, पण खिलाफत कोसळल्यावर आणि या तरुणांपैकी अनेक मारले गेल्यावर आता शेकडो कुटुंब या तरुणांच्या बायकांना आणि मुलांना परत रशियात आणण्याची मागणी करतायत. रशियाच्या राजनयिक आणि लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून काम करणाऱ्या मरीना येझोवा यांनी याआधी अनेकांना परत आणण्यात मदत केली आहे, पण महिलांना परत आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. Потому что каковы не были бы преступления родителей, грудной ребенок, даже не грудной, он по определению не виноват ни в чем. Его никто не спрашивал, и это не его выбор. व्हिक्टोरिया आयएसमध्ये पळून गेल्या तेव्हा त्यांचं वय 18 वर्ष होतं. आता त्या 5 वर्षांच्या निलंबनाची शिक्षा भोगतायत. रशियात परतलेल्या काही मोजक्या महिलांमध्ये त्यांचा समावेश आहे. सिरियात जन्मलेली त्यांची लहान मुलगी हळूहळू हिंसाचाररहित वातावरणाशी जुळवून घेते, पण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा कोणताच कार्यक्रम नाहीये. आणि आजही व्हिक्टोरिया सांगतात की त्यांना आयएसमध्ये सामील झाल्याचा पश्चातापही होत नाही आणि त्याबाबत नापसंतीही व्यक्त करत नाहीत. खिलाफतीच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराचं काय असं आम्ही त्यांना विचारलं. अधिकारी व्हिक्टोरियावर नजर ठेवून आहेत. त्यांच्यावर काही निर्बंध आहेत, पण त्या सांगतात की आता फातिमाला वाढवण्याकडेच त्यांचं लक्ष आहे. पण आयएसमध्ये गेलेल्या महिलांना परत आणण्याची घाई रशियाला अजिबात नाहीये. त्यापेक्षा मुलांवर लक्ष केंद्रित करणं जास्त सोपं आहे. Кушать это холодно мне, говорит. Она говорит, кушь мне. Это когда холодно.